राज्यभरात सध्या काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं दिसतंय. जळगाव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केलाय. यापूर्वीच काँग्रेसच्या राजकीयदृष्ट्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना मात्र पुन्हा एकदा काँग्रेसला खिंडार पडलंय. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केलाय. धरणगाव शहरातील तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी, विशेष करून काँग्रेस आहे जे अध्यक्ष आहे डी जे पाटील, त्यांचा पूर्ण परिवार, नातू या सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, माननीय रवींद्रजी आहेत, माननीय बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्वांनी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला वाटतं थोडीफार काँग्रेस धरणगावमध्ये होती ती आता संपूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेली आहे.